नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र परीक्षेची पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला गेलेला आहे इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित ही आपली प्रश्नपत्रिका राहणार आहे सन दोन हजार बावीस ते तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आहे प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडा एक सेवा सदन ही महिलांसाठीची संस्था टिंबटिंब यांनी स्थापन केली दोन इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून टिंबटिंब उपस्थित राहिले होते तीन जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत टिंबटिंब यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर ब भाग एका शब्दात उत्तर लिहा एक स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेच्या काळात ठेवलेले ठिकाण दोन आजाद हिंद सेनेची स्थापना करणारे तीन एकोणीसशे छप्पन्न साली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात स्थापन झालेली समिती क भाग एका वाक्यात उत्तरे लिहा महात्मा गांधींची हत्या कोणी व केव्हा केली दोन मिठाच्या सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा कोणता व्यापक हेतू होता तीन मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आवाहन केले चार आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला राय यांनी कामगारांना कोणते आव्हान केले प्रश्न दुसरा अ तक्ता पूर्ण करा संघटनेचे नाव आणि संस्थापक एक जी डी उर्फ बापू लाड दोन फॉरवर्ड ब्लॉक दोन चित्र पूर्ण करा फ्रेंचांच्या आधिपत्याखाली भारताचे प्रदेश चंद्रनगर ब थोडक्यात उत्तरे लिहा चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली दोन पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा त्यानंतर नागरिकशास्त्र प्रश्न तिसरा योग्य पर्याय निवडा एक कार्यक्षम सनिधी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी टिंबटिंबने तिम्ब स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या दोन राज्य विधिमंडळाने अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो आणि तीन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक टिंबटिंब करतात ब भाग एका शब्दात उत्तरे लिहा महाराष्ट्र राज्याचे विधानभवन येथे आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय आणि विधीमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात क टिपा लिहा नोकरशाही आणि मुख्यमंत्र्यांची कामे भूगोल चुकी बरोबर एक भारत हा उद्योग प्रधान देश आहे दोन ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो तीन ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो चार रेषा प्रमाणास आलेखात्मक प्रमाण असेही म्हणतात पाच केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात ब एका वाक्यात उत्तरे लिहा एक मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे काय दोन आयुर्मान म्हणजे काय तीन मानव विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली आणि चार कारखाना म्हणजे काय पाच अंकप्रमाण म्हणजे काय प्रश्न पाचवा कारणे लिहा एक लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे दोन साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो ब भाग थोडक्यात उत्तरे नियोजित शहरांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा लघु उद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा आणि क भाग माहिती लिहा भारतातील कृषीवर आधारित उद्योग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा थँक्यू